एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। त्यांनी आम्हाला इतका त्रास दिला की आम्हाला इंदिरानगर पोलीस स्टेशनला गेलो, तिथे आम्ही फिर्याद केली, तिथे आम्हाला थोडं सहकार्य झालं, पण माननीय आयुक्तालय आणि कमिशनर यांना माझी विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा आणि आम्हाला या सगळ्या गोष्टीवरून वाचवा। आमची लहान लहान लेकरं शाळेत जातात, आम्ही त्यांना कसं शाळेत पाठवायचं। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। घर रिकामे करण्यासाठी धमकावत केला महिलेचा विनयभंग। सविस्तर वृत्त असे, पाथर्डी पाटा परिसरात एका रो हाऊस मध्ये बेकायदा प्रवेश करून घर खाली करण्याची धमकी देत कुटुंबियांना मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणात इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता त्यांच्या भावाच्या रो हाऊसमध्ये वडील बहीण यांच्यासोबत राहत असताना ऑगस्ट 2022 पीडितेच्या भावाने संशयित गिरीश धनराज बंब यांच्याकडून रो हाऊस व खाली शॉप असे साठेखत करून खरेदी केले, परंतु गेल्या 3 ते 4 महिन्यापासून धनराज बंब पीडितेच्या घरी येऊन हा व्यवहार मुलगा गिरीशने त्याच्या संमतीशिवाय केल्यामुळे घर व शॉप खाली करण्यास सांगत होते। शनिवार दिनांक 1 एप्रिल रोजी दुपारी 3:30 पीडिता व त्यांचे वडील बहीण ही घरी असताना संशयित धनराज बंब व त्यांचा मुलगा व इतर 3 ते 4 जणांसह येऊन शिवीगाळ करू लागले। घराच्या बाहेर असलेल्या रोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून त्यांनी आत घरात प्रवेश केला। वरच्या मजल्यावर येऊन पीडिता व त्यांच्या घरातील सर्वांना आत्ताच्या आत्ता घर खाली करण्याची धमकी दिली, तसेच पीडितेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। त्यांना सोडविण्यासाठी त्यांची बहीण आल्याने तिलाही शिवीगाळ करीत मारहाण केली। यावेळी त्यांनी आरडाओरड केल्याने संशयित घराच्या बाहेर निघून गेले। याबद्दल अधिक माहिती कुटुंबातील पीडित तसेच वॉचमनने एसपी न्यूजशी बोलताना दिली। मी रंजना लक्ष्मण धाना पुणे, माझी बहीण अनिता मनोज विश्वकर्मा, आम्ही स्ट्रॉबेरी शाळा पाथर्डी फाटा देवधर नगर इथे राहतो। आमच्या घरामध्ये गुंड लोक घुसून आम्हाला प्रॉपर्टी खाली करण्यासाठी त्रास देत आहे 6 महिन्यापासून, आणि डायरेक्ट आमच्या गेटचे कुलप दुकानाचे कुलप तोडून घरात घुसले आणि आम्हाला कुठे कुठे हात लावून आणि काय काय म्हणजे घाण घाण बोलून खूप काही लगेच निघा, आम्ही तुम्हाला भाडं देतो, आम्ही हे करतो ते करतो असं करून आम्हाला वडत वडत खाली आणलं। धनराज बम, ललित बम आणि एक टकलासा माणूस होता मोसीन म्हणून तो, आणि अजून बाकीच्यांचे नावं मला माहिती नाही आहे, हे सर्व लोक आमच्या घरामध्ये घुसले आणि आम्हाला, आम्ही फक्त इथे माझी बहीण, मी तिच्या मुली आणि माझे वडील, आम्ही इथे राहतो। माझे वडील फक्त 75 वर्षाचे वय, त्यांचे ते आजारी राहता। त्यांनी आम्हाला इतका त्रास दिला की आम्हाला, आम्ही इंदिरानगर पोलीस स्टेशनला गेलो, तिथे आम्ही फिर्याद केली, तिथे आम्हाला थोडं सहकार्य झालं, पण माननीय आयुक्तालय आणि कमिशनर यांना माझी विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा आणि आम्हाला या सगळ्या गोष्टीवरून वाचवा। आमची लहान लहान लेकरं शाळेत जातात, आम्ही त्यांना कसं शाळेत पाठवायचं आणि कसं करायचं हे आम्हाला सांगा तुम्ही। आज गुंड लोक घरात घुसताय, गेट तोडून घुसताय, गेट छोटस नाही ते तोडलं, दुकान इतकं मोठं ते तोडलं, माझ्या वडिलांचं कपाट फोडलं, आम्ही काय करायचं। म्हणजे नाशिक मध्ये गुंडागर्दी इतकी घाणेरड्या प्रकारावर चालू आहे की कोणी काही करू शकत, कोणी पण काय करतय, गुंड लोक पाळतात, लोक काय काय करतात। या घरामध्ये ते संशयित आरोपी आहे, येण्याचं काय कारण नेमकं? येण्याचं कारण असं की माझा भाऊ आहे, त्या भावानी माझ्या ही प्रॉपर्टी खरेदी केलेली साठेखत करून, आणि सगळा बाकीचा व्यवहार जो आहे पैशाने केलेला, ऑनलाइन पैशाचा व्यवहार आहे, आणि खरेदी देण्याच्या पहिले तो माणूस गायब झाला। त्याच्या वडिलांनी आम्हाला हा त्रास देणं चालू केलेलं आहे आणि त्याच्या भावानी, तो माणूस समोर पण नाही आहे। हा मग माझ्या भावाची प्रॉपर्टी, आम्ही इथे राहतोय, जर सगळं काही आहे तर तुम्ही कोर्टामध्ये केस चालू आहे, त्या कोर्टाच्या न्यायाचं वाट बघा ना, तुम्ही ती वाट न बघता आम्हाला त्रास देताय, का म्हणून त्रास देताय? तुमचा पोरगा जो आहे तो निघून गेलेला आहे ना इथून, हा
आणि त्याने एवढे पैसे घेऊन सुद्धा आज समोर येत नाही, तुमचं काही संबंध येत नाही त्याच्यामध्ये। हा तुमच्या मुलाने केलेला व्यवहार आहे, तुमच्या मुलाचं सगळं काही आहे आणि सगळं साठेखत वगैरे कोर्टात केस चालू लिगली। हा फक्त माझ्या भावानी माझं आम्हाला इथे का ठेवलं की आमची परिस्थिती अशी होती तर आम्ही इथे त्याला रिक्वेस्ट करू म्हटलं दादा आम्ही तिथे राहतो, तिथे थोडंफार दुकानदारी करतो आणि राहतो आणि त्याच्यातली त्याच्यात माझ्या भावाचा काहीच एक प्रश्न नाही, पण लोक आम्हाला त्रास देतात। पोलीस आयुक्तांना आपण काय आव्हान करणार? पोलिसांना माझं हेच आव्हान आहे की राहत्या घरामध्ये कोणी राहत आहे आणि तिथे गुंड लोक घुसतात आहे आणि डायरेक्ट गेट तोडून सेटर तोडून घराचे कुलप तोडून जर मध्ये घुसता आहे तर ही किती जास्ती मोगलाई माजलेली म्हणजे। हा हे यांना काहीतरी आळा घाला, गुंडांना काहीतरी आळा घाला, त्यांना जे पोसू राहिले त्यांचे पोषण दे, त्यांना काहीतरी आळा घाला। माझं नाव लक्ष्मण आसाराम धानापणे। हे लोक कुलप तोडलेले सेटरचे मध्ये आले गुंडे लोक, 10-12 जण होते ते आले आणि त्यांनी कुलप वाटले विचू कुलप तोडून मध्ये आले। आम्ही वर होतो आतून कुलप लावले होते आम्ही, ते सगळे शेटर कुलप हे तोडून आणि वर येऊन आम्हाला वरताण केली, माझ्या पोरीवर हात टाकला, माझ्या पोरीचे कपडे फाडले, त्यांच्या अंगाला झटपट केली, माझं कपाट बी फोडलं त्यांनी, त्याच्यात माझी पत्नी वारलेली तिचे काही दागिने होते त्वचात तोळीचे, ते सुद्धा ते नेले, काही अजून दुसरं सामान होतं कपडे होते ते सुद्धा नेले, माझे कपडे नवे नवे कपडे होते काही ते बी नेले, बरंच काय गॉगल होते भारी भेट 2-2 हजार 3-4 ते पण नेले। त्यांना मी सांगितलं होतं मी पहिले असं काय मैं अनुकुमार त्रिपाठी यहाँ का वॉचमैन हूँ मैं, लेकिन ये लोग क्या है कि जबरदस्ती करते हुए 10-12 लोग अंदर घुसे, 2 लोग गेट पे थे, उधर से मारामारी करते हुए बाबा को मारते हुए घसीटते हुए सीढ़ी से नीचे तक लेके आए, ये भाई लोग के साथ में छेड़खानी करना चालू किए, जिधर तिधर कपड़े को हाथ लगा रहे थे शरीर को करते हुए आए, धक्का मुक्की ये लोग नीचे से आते आते, लेकिन बाबा को मैं बचाने लगा क्योंकि बुजुर्ग आदमी है, इनको बचाने गया तो फिर इनके लिए तो फिर मैंने जो यहाँ का मालक जो मैंने को इधर रखा है उनको फ़ोन घुमाने गए, फ़ोन निकाला मैंने फ़ोन करने के लिए तो मेरा मोबाइल भी तोड़ा इन्होंने ताकि फ़ोन ना कर सको, फिर भी इन लोगों ने मेरे को भी थप्पड़ मारना चालू किए। ये लोग जो है ना धनराज बम, इन्होंने भाड़े के कम से कम 12-15 लोग को अंदर घुसा के रखे थे और दारू पी के इतनी गंदी गंदी गाली कर रहे थे कि औरतों साथ में ऐसे छेड़खानी कर रहे थे कि जो सहन नहीं हो सकता है किसी भी आदमी को, लेकिन मैं ये बाबा को बचा रहा था, ये बुजुर्ग आदमी है लेकिन औरतों से छेड़खानी करते थे, लेकिन ये लोग भी अपनी इनसे बचाओ क्योंकि धक्का मुक्की करके जैसे जैसे अपनी जान छुड़ाई इन लोगों ने, लेकिन इधर पब्लिक को जब जमा होने लगे तब ये लोग थोड़ा बाहर भागे, बाद में फिर से दोबारा आके इन लोग किए, लेकिन इनका क्या है रोज का नाटक हो गया है। अभी 6 महीने पहले भी इन्होंने गाली गलौज किया था तो हम लोग गेट बंद कर लिए थे, अंदर नहीं घुसने दिए थे, लेकिन कल का जो है इधर कल जो आए थे इतने घान प्रयत्न किया है किसी लोगों के साथ में कि जो कि सहन नहीं हो सकता है, यहाँ तक कि गाड़ी बीड़ी सब इन लोगों की, इनकी 2 गाड़ियाँ पुलिस स्टेशन में जमा किया हुआ है मैंने, लेकिन ये लोग बोलते हैं कि मैं नहीं आया हूँ, लेकिन इनका क्या है इनका सब कुछ है मेरे पास, क्योंकि गाड़ी नहीं ये नहीं आए तो गाड़ी कैसी आई इनकी, ये लोग इतने एक भाड़े के लेके कुछ भी कर सकते हैं, इनके वजह से मेरे को जान को खतरा है, अगर कुछ भी हो रहा है तो धनराज बम के जितनी फैमिली वाले हैं उनके लड़के ये आके धमकी देते हैं, अभी कुछ भी हुआ नासिक के अंदर थे इसका जिम्मेदार धनराज बम उनके फैमिली। SPN न्यूज साठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी सुनील अडांगळे, तंत्र प्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, SPN न्यूज नासिक, धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।